झी मराठी वाहिनीवरील दिल दोस्ती दोबाराच्या भागामध्ये पप्या फोनवर केअरटेकर बद्दल बोलत असतो. तेवढ्यात केअरटेकर थापा तिथे येतो आणि त्या जागेबद्दल 10 गोष्टी समजावून पप्याला चावी देतो व शेवटी कळवतो की 48 वर्षापूर्वी इथे स्मशान होते. दुसऱ्या दिवशी पप्या साहिल, मुक्ता आणि परीला त्या जागेवर न जाण्यासाठी अनेक कारणं देतो, पण कोणीच त्याचं ऐकायला तयार नसतं. सर्व बंगल्यावर येतात तेव्हा पप्या त्यांना कळवतो की पूर्वी इथे स्मशान होतं, पण कुणी घाबरत नाही आणि त्याकडून बंगल्याची किल्ली घेऊन आत जातात. बाबांच्या फोटोची मस्करी करतात आणि सर्व बाहेर निघून दुसऱ्या रूमकडे वळतात. तेव्हा पप्या त्यांना तो रूम उघडण्यासाठी नाकारतो, पण मुक्ता काही ऐकत नाही आणि तो दार तोडून आत शिरते व सर्वांना बोलवते. रूममध्ये पडलेल्या सामान कसा पुन्हा वापरता येईल ह्याचा विचार करतात. पप्या थापाला फोन करून त्या सामानाबद्दल कळवतो तेव्हा तो त्याला त्या सामानबद्दल काहीही करायची सूट देतो. आनंदी परी आणि मुक्ताची बॅग बंगल्याच्या बाहेर ठेवते व त्यात एक पत्रही ठेवते. गौरव पत्र वाचतो. त्यात लिहिलेलं असतं की मी आता तुम्हाला माझ्या घरी ठेवू शकत नाही. ती मुक्ता आणि परीला मिठी मारून रडते व सर्वांना त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन तिथून निघते. आनंदीला वाईट वाटते म्हणून ती रडत असते तेव्हा रुपेश तिची समजूत काढतो. साहिल त्यांना सांगतो आपण आपला सामान इथेच आणू आणि इथेच राहूया. तेव्हा पप्या नाकारतो, पण आजची रात्र घरी राहायचं असे ठरवतात व गौरव मुक्ता आणि परीला आपल्या घरी यायला सांगतो. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.